भाजपावर माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा टोला. हे अत्यंत हास्यास्पद आहे. ही निवडणूक आतापर्यंत जाहीर झालेल्या नाही, पण निवडणुकीचा परिणाम कसा राहील याच्या संदर्भात मुख्यमंत्री आजच सांगू लागलेले आहेत. कोणाचं सरकार येईल, कोण विरोधी पक्षांमध्ये राहील, अशा या सर्व बाबींबद्दल मुख्यमंत्री कसे काय बोलू शकतात याचं मला पूर्णपणे आश्चर्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री यांनी बुलढाणा इथं पत्रकारांशी बोलताना दिलंय. पुढे बोलताना ते म्हणाले की त्यांनी जे जे काही मागच्या निवडणुकीमध्ये बोललेले होते त्यांचे मला स्मरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती, तरुणांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. महाराष्ट्राचा कसा औद्योगिक विकास केला जाईल, महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न कसा सोडवण्यात जाईल, शेती उत्पादन कसं वाढवलं जाईल, अशा प्रकारच्या विविध गोष्टींच्या संदर्भात आश्वासनं दिली गेली. पण शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल, विम्याबद्दल काय झालं, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल काय झालं, या सर्व परिस्थितीबद्दल आज महाराष्ट्राच्या लोकांना जाणीव आहे. मागील निवडणुकीत भाजपने एक नारा दिला होता की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आज देशाची आर्थिक परिस्थिती बघा कशा प्रकारची झालीय, किती मोठ्या प्रमाणावर लोक जे नोकऱ्यांमध्ये होते ते कसे बेरोजगार होतात आहेत, बेकार होत आहेत, याची आकडेवारी आज आपल्या समोर येत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून आज देश आणि महाराष्ट्र जात आहे, आणि आम्हाला खात्री आहे या येत्या काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागरूक मतदार हा आपला कौल दिल्याशिवाय राहणार नाही. संतोष अवसरमोल, जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा. हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद आहे की निवडणुका आतापर्यंत जाहीर झालेल्या नाही, पण निवडणुकीचा परिणाम कसा राहील याच्या संदर्भात मुख्यमंत्री आजच सांगू लागलेले आहे. कोणाचं सरकार येईल, कोण विरोधी पक्षामध्ये राहील, अशा या सर्व बाबींबद्दल मुख्यमंत्री कसे बोलू शकतात याचं मला पूर्णपणे आश्चर्य आहे. त्यांनी जे जे काही मागच्या निवडणुकीमध्ये बोललेलं आहे त्याचं स्मरण मला आहे. शेतकऱ्यांना अनेक प्रकारची आश्वासनं दिली होती, तरुणांना अनेक प्रकारची आश्वासनं दिली होती. महाराष्ट्राचा कसा औद्योगिक विकास केला जाईल, महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जाईल, शेती उत्पादन कसं वाढवल्या जाईल, अशा प्रकारच्या विविध गोष्टींच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं. पण शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल काय झालं, विम्याबद्दल काय झालं, शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल काय झालं, या सर्व परिस्थितीबद्दल आज महाराष्ट्राच्या लोकांना जाणीव आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं एक नारा दिला होता की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आज देशाची आर्थिक परिस्थिती बघा कशा प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. रोज आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की किती मोठ्या प्रमाणावरती लोक जे नोकऱ्यांमध्ये होते ते आज कसे बेकार होतात आहे, बेरोजगार होतात आहे, याची आकडेवारी आज आपल्या समोर येत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून आज देश जात आहे, आज महाराष्ट्र जात आहे, आणि आम्हाला खात्री आहे की येत्या काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा जागरूक मतदार हा आपला कौल दिल्याशिवाय राहणार. देशाची आर्थिक माजी पंतप्रधान